लई जेवण केलं बाबा लई जेवायचं लईच भारी केलं बाबा स्वयंपाक त्यांचं आज आहे का पहिल्या पासूनच आहे तपले चांगलं करते हा तुझं असलं तर चांगलंच म्हणणार अरे मी नव्हते कार्य करायचं त्यांचं जेवाय घेते कार्य चांगलं जेवण केलं जाऊन दे मोरू ते पण जेवण चांगलं केलं किती उडीचे दुआ पडला त्याला लाडू करायचे काय नाही मग बेसन पीठ करायचे तुम्हाला लाडू खायचे का मी आताच गुलाबजाम खाणार सात आठ दहा खाल्ले लय फुगले बाबा इकडून कोणी खायला सांगितलं होते म्हणजे काय पोटाची वर खाल्ले काय नाही काय गुलाबजामून काय पोळ्याच्या डाळीचं काय होईल त्याच काय वाट आता जिरले असते सुस्तवली झोप घेतली इतके वेळ आता जिरले असेल पोळे डेंजर झोपले एवढी काय घोर होती मोठे मोठे डार डूर डार एखादी वगैरे बरी ओरडत इतकी घोर होती मी कधी घोरले हाय का बघितलं मी काय म्हणलं तुम्हाला लई हसू येते मुनीला तर अहो मग ती तिकडे तशी होती हसायसारखं अशी घोर होती ज्याचं नाव ती जा पार जसं येईन किती दिवसाची झोपच नाही कुंभकर्णासारखी आणि ते पण पोळ पडला आणि पोळपट घेतलंय उशाला मग बघा नाही ते मान्य करते मी पोळपट घेतलंय पण मी घोरले कधी तुला एखाद दिवशी ना चांगला व्हिडिओ काढ काढून एक पोरग बघितलंय मुनीला आता तुनच आहे फरक काय हा इंजिनियर पोरग कुठे पुण्याला आहे तिकडे आई सावळच आहे पण बघू नंतर काय होईन ते बरं मग पुण्याला म्हणलं ताईला बरं आहे तिकडे शहरात तू म्हण तोंड वाकडं करून गेली मग बसन का आपलं लग्न म्हणजे टेन्शन आलं असेल लग्न म्हणलं का मग थोड वाकड करून जाते लग्न म्हणलं जाणार मग कधीच बसून राहील बाहेरचे लक्षण असते काय काय म्हणले काय म्हणले कुठं काय बाहेर काय म्हणत होती तिकडे बाहेर थोबाड काहीतरी करून बोलली बघ काहीतरी म्हणली ती मी हरभरा डाळ खाते काय झालं काय तुला काय तुला आढळण्यात आलं काय आता काय सांगा तुम्हाला सांगितल्या परत मला ओरडं का तू काय ओरडतं सांग ना काय झालं अहो परदेशी नाही का तुम्ही तिकडे पाणी दार द्यायला गेलते त्यावेळी सांगू दे गपचे बस काय आलं दार द्यायला गेलते आणि पाणी भरत होतो दोघी जणी तिघी जणी आणि दोन तीन काळ ह्याच्यात वाचले आणि कोणाच तरी फोन घातला आणि तिकडे पळत गेल्या उसात आणि तिकडे जाऊन लय गप्पा मारत होत्या आला असेल मैत्रिणी जाणार कोणाचा आवाज नसेल पाण्याने काय लगेच अहो तसं नाही पार हसू हसून हिन करून पार बिलून बिलून बोलणं चाललं होत बघ बघितलं कसं आहे बघ हे सारं कळत मोरच मला काय तू पाणी भरीत होते का तिच्याकडेच बघत बसली होती ती गेली तिला फोन आल्या मग तो पाणी भरल्या का तिच्याकडेच बघत बसली बाबा मला तर काय मुनीच आहे ना लक्ष काय ठीक दिसा ना ती लग्न दिवशी काढलं ना काय करती लग्नाचं दिवशी काढला थोबड वाकडे करते ती करून ती पण आपल्या हातात आहे ना करून टाकायचं आपल्याला ठेवायचं करून टाकायचं म्हणजे मला तर वाटतंय बाहेरच मी तर ना तुला सांगतो की बघ मग काय नसतं वाय दिसत ना वाय पडलं उद्याच बोला मला फक्त पाहुणे उद्या चांगला वाटतो हा बस शांत दोन तीन दिवसांनी बघू उद्या लगेच बोलू काय मला अडचण नाही ना उद्याच बोलू ना अगं पण आता येऊ म्हणले विचारले पुसलं येते कधीच राहून कांदा भाकर राहू एवढी काय काय करत परवा दिवशी बोलवा नाही अहो चांगलं ठरेल म्हणलं काय सोडायचं मग असं मला म्हणायचं एक ताई त्यांना विचारावं लागेल कधी वेळ आहे कधी नाही तसं नाही फोन घेऊन चेक करा फोन नुसत्या फोन मध्ये बोटच घालत असतात काय काय नाही फोन चेक करा म्हणजे तू काय डॉक्टर बिक्टर का त्याचा फोन चेक करा म्हणते गायब आणि पुरगी काय काय हिमोरच बोलती आई तू शांत बस बघतो मी तिच्याकडे तुला ती थोडंच लागत ते सांगायला तो ऐकायला ह्यांचं असा ना का तसच आम्ही काय केलंय आता आम्ही लागत आहे मोठ्याच बघा आम्ही काय आता म्हणलं असत फोन घेऊन पळत जायचं बसायचं बावताले बघायचं काम करायचं तिकडे चालायचं तिकडे मग आमच्या आई बाबा असते तर
किती मी रे तू बरी लागली सांगाय आई बापा इथंच आहेत मग कोणाला फोनवर बोलायचं उठ चहा करा त्यांना मी नाही करणार जा कर ना आणले असतील ती गुलाबजाम बघ मला वाटतच होत ते अगोदर गप्पनची या देईन पाणी देईन करीन गप्पनी हा ना गुलाबजाम अजून आणलेत ना ना मग खाते ना हा काय काय बोलती तू कुठ काय बोलले मी फक्त गुलाबजाम आणलेत काय विचारलं ना असं काय बोलले काय मी चुरून फिरून आणलेत म्हणून असं बोलले मी नाही ना शिकती बघती बोलून तू कशाला बोलशील तुझी सावली थोडाफार काय म्हणले तुझी सावली बोलत तू नाही बोलत बाई कुठं बोल बोलून देते होईन तुझ्या नादी लागणं मूर्खच काम आहे बरं ऐक ना म्हणजे हे मूर्ख आहे ती सावली तू ही दाळ तुम्हाला धडधडीत मूर्ख मरू दे बाई मरू तिकडे मला नाही तोंडाला कोणाची लागायचं ही बघ ही एवढं दळून आण हे आपण नंतर म्हणून वाटलं दळून एवढंच नाही गिरणी हे भरट आहे ना हा याचं बेसन पीठ द्या म्हणून याचं बेसन पीठ करून आणि हे नंतर आम्ही दळू काही नाही भाऊजींना खायचेत ना लाडू आणि ती एखादं कुछ करल ही नेऊन टाक दळून आण इथून हा तर तुम्ही खातच नाही ऐक ना बारके गिरणी सुटत नाही हातातला काही होऊ तिकडे अगं तुला अजिबात तुझं नाव घेतलं शुद्धीचं बागतच नाही नाही ना मला काही चौकशी लय जळत ती तिला अजिबात मला जेवणच जात नाही जळल्याशिवाय तिचं तुझं नाव घेतल्याची कवडीत कवाया तो खाल्ल्या शुद्धीचं बागत नाही हा तर राहणार आहे घरातच कवा घराच्या बाहेर काढून देते कवा नाही लग्न करायचं पाहुणे विचारले आहे ना मुलगी करायचं नाही यंदा लग्न किती मला काय ऊर टाकलाय मी काही नाही आळ घ्यायचा असला हा फोनच आलाय फोनच बघत यात फोन येऊनच बोलत यात काय मी सांगितलं नव्हतं का फोन आलेला कोणाचा आलता कुठे गेलते सारा सारा सांगायचं यांना अगं ते त्यात असेल चौकशी राहायचं फोन लावून कोणती मैत्रीण आहे तिला काय करायचं पण तुम्हाला तुमची काम बघा ना तुमच्या मध्ये आधी कमी बघा ना फोन लावायचं म्हणल्यावर किती ऊर राखलंय पुढचं तुम्हाला सांगूनच गेलते ना मी कुठे जिकडे जायचं तिकडं हा गेलते मग का बरं माझ्या माग माग लागतं दरवेळेस मला तरी काय माहिती मनात काय तुमचं काय मला काय माहिती खपरा जाग तिला तुम्ही आहे ना आता तिला खपतच नाही कवा घराच्या बाहेर जाईन आणि कवा टाकून दे ना गाच झाले नाही ना मला खपतच नाही केर कचरा त्यांनी फेकून द्यावं वाटत तिला बरं तिला नाक तर राहिलं नाही ती खेच नाही अजिबात बघ कशी वाकड थोबाड करते बघ अग काय ना दिवाण भीती ठेवा तुला काय करायचे बाकीच्या पंच भीती वस्तू ठेवा मी कुठं म्हणलं खाली उतरून ठेवा म्हणून आम बघू ना काय करायचं माझ्या आईने मी बघून घेईन काय करायचं तुम्ही ना सांगू मला तिला नंदी दोन चार मी नाही तर काय पण करीन तुम्हाला काय करायचंय आई ना जर समजून सांगा काही करीन अग उसावल्याला दोरा घालावा लागतं निसावल्याला काही इलाज नाही बिन इलाज गोष्ट आहे माझी हा निसावल्याला काहीच करता येत नाही ते निसून थिर झाले हा सगळं निसून ठेवलंय पार असं पुढचं बघा स्थळ आलंय त्याचं बघायचं मी म्हणजे उद्या बोला नाही परदेशी बोल ती महत्वाचं बघायचं तर मागचं बसले तू उकरीत काय घेणं दिलं तिला कळलं पाहिजे ना काय पंचायती करायची गरज आहे त्याला एवढी नाही ना मला काय पंचायती पडल्या तर तुमच्या सुद्धा ही अशीच करेल तिचा बरोबर आहे ना पोरगा आले नसतं दाखवायचं टाकायचं करून ते नाही आणि बाकीच बसले तू उरकी यांच्या तोंडाला लागणं चुकीच हे तर लग्नाचा विषय काय लागला लगेच झटका बसवतो डायरेक्ट बारा वाजायचे तोंडावर उठ बाई हे येत अंदा देऊन सांग की काय त्यांचं हे बघते खायचं प्यायचं सांगितलं तिकडे चहा करून प्या नाही तर हांडाभर करून प्या नाही तर तिकडे दलास भर करू अगं तुला नाही मागितला मुडे माझा अजून हात पाय चालल्यात तू पाजायची बघ तिला सांगते अशी नाही तुला वाटलं तर करून देत जा तिला सांगू सुद्धा नको अजिबात तिच्या हातचं मला पाणी सुद्धा नको करू चहा तुम्हाला प्यायचं आहे काय नको आता लय जाय मग ती पिशवी घरात तुम्हाला न्यायचं काय घरात कुठं जायचं
तिला मोरचं रान घ्यायचं लागतं तिचे दिवस मोरचं रान घेत बघू इधर अशी सूप धरा बर काय बाय तारा ये सारं संगत नेता येत असता का घेतला अगोऱ्यावा न्यायला यायना काय वायना मा घरी यावा न्यावा ती गेली हात पाय आपतीत काय नाही बाय खर नको नको तिकडे घालून सोपन ते ठेव अग मिरच्या सर काय राहिले तुम्ही आता तुम्ही मन तुम्ही आलात थोडं मिरच्या अगं मिरच्याच नाही आलं काय मी झालं झाडं झालं मिरच्या थोडे फुरते भाजीला परवी रुजलं कीड लागली का अहो परवी झालं ते चुकलं ते एवढं भाजी फुरते निघलं तरी बरं झालं मी इथं आणायचं म्हणलं की लई वाईट आहे बर नुसतं दाखव मला वांगे मी निघते थोडेसे वांगे निघते सतर्दार सुकून जाते राणी एक काम कर घरी मिरच्या घेऊन जा वांगे तोडायला घ्या घरात ठेव आणि तुझ्या तिकडे घेऊन ठेवून वांगे तोडू ओके झेंडूक झाड आले उता आलाय जाऊ देतो ना उद्या स्थळी आणलं तुम्हाला चाललंय तसं बी तुमचं शिक्षण होऊन द्यायचं मग काय तुम्ही पुरुषांना फुगत आणतं म्हणजे तर टाकण लग्न करून वहिनी मला नाही करायचं तसं बी शिक्षण करून मग घरी तुम्ही बसून बोलत त्याच्यापेक्षा तिकडे नवरा चांगला भेटला ते शिकवीन काय होईल आपण शिक्षण तिकडे करा आपण मला करायचंच नाहीये ना शिकत होते ना चांगलं शिक्षण कंप्लीट झालं असं चांगली नोकरी मिळाली असती तसं जमतच नाही शिक्षण हे शिक्षणाचं तर करणं महत्वाचं असते त्याचा नाही विषय पण आता घरी शिकत आहेत म्हणलं लग्न मी करणं महत्वाचं आहे ना असं बसून खरी ठेवून किती दिवस ठेवतात घरात बसून त्यापेक्षा नवऱ्याच्या घरी जर नवरा चांगला भेटला तर मजा भेटला तर ते कुठे शिकवेल तुम्हाला विषय येत नाही ना बाकीचा नाही मला नाही करायचं आता नाही करायचं म्हणजे कसं काय असं बोलतात तुम्ही नाही करत पण नाही कसं काय म्हणतात आता कसं नाही म्हणजे मग सांगा स्पष्ट कसं नाही म्हणतो तुम्ही नेमकं तुमच्या डोक्यात आहे काय मला काय चालय तीच कारण तुमचं तुम्ही असं स्पष्ट कोणी नाही म्हणत नाही बरं लग्नाला तर मग हा शिक्षणाचं कारण आहे आता तुम्हाला हे बळ सुद्धा शिक्षण पाठवणार नाही कॉलेज मग तुम्ही काय करणार घरी बसून ते पैसे लग्न करून टाका विषय राहत नाही नवरा शिकवी नोकरी लागायची नोकरी लागा हाय पुण्यातलं स्थळ येतं मग तिकडे कॉलेज बी चांगलं येतं शिक्षण बी चांगलं तुमचं शिक्षण बी होऊन जाईल आणि तुमचं असं स्वप्न ते बी पूर्ण होईल विषय येत नाही ना बाकीचा काय बोलायचं इथं काय बोलायचं असं साईटला यावं लागलं पण बोला ना काय बोलू शकतो तुम्ही कोणाला सांगणार नाही ना असं काय असेल तर नाही सांगणार सांगायसारखं असेल तर सांग नाही आधी तुम्ही मला प्रॉमिस करा कोणाला सांगणार नाही बर नाही सांगणार मला एक पोरगा आवडतं पोरगा आवडतं हा म्हणजे आवडतं म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे
वहिनी तुम्ही कोणाला सांगू नका, मी अजून कोणाला काही म्हणलं नाही. चांगलं पोरग आहे, आपल्या गावातलंच आहे, आम्ही लहानपणापासून सोबतच होतो. गावातलं? हा आपल्या गावातलं. हा आणि आपल्या गावातलं खूप कोणाचं पोरग असं? कॉलेजला पण सोबतच होतो आम्ही, पण मला असं काही होईल असं वाटलं नव्हतं तेव्हा, पण ते असं अचानक झालं. गावातलंच आहे आणि चांगलं आहे ते. बरं जाऊ दे मग, असेल तर असेल, त्याचं काय आता होतच असतं पोरिंग पण वयात आले, जाऊ द्या त्याचं काही विषय. त्या दिवशी ते आपण भुईमुख खुदपायला नव्हतं गेलो का? तिथं आलो होतं बाबा. गोटे बरोबर होत ते का? हा तेच ते. पोराचं बाप किती पण दारू पितो आपण, पोरग चांगलंय ना. मग मग काय करायचं? मला लग्न करायचं त्याच्यासोबत. हा लग्न? बापरे आता काय झालंय? म्हणजे तुम्ही त्याच्यामुळे लग्नाला नाही नाही म्हणताय का? मी आधी काही नव्हतं असं, पण आता नाही म्हणते. आधी मला शिकायचंच होत. मान्य तुमचं प्रेम असं, हे बघा ते आजकाल आहे ना इतका अवघड आहे ना पोरांवर विश्वास ठेवणं एवढं सोपं नाही. कारण आजकालचे पोरं ना फक्त पोरींना फसवणे आणि टाईमपास करणे हे त्यांचा विषय असतो. तर आम्ही बी त्याच्यातून गेलोय आणि तुम्ही बी जाताय, त्याचा काही विषय नाही. होतं वयामानं सगळ्यांकडून होतं, सगळ्यांकडून चुका होतं, पण त्यातून सावरायचं असतं आपण, त्याच्या आहारी नसतं जायचं. बरोबर आहे तुमचं, पण ते पोरग तसं नाही आहे. तुम्हाला काय माहित कसं, तुम्हाला 8 दिवसात कसं काय कळलं ती पोरग कसं आहे? 8 दिवसात म्हणजे लहानपणापासून आम्ही सोबतच आहेत ना. अहो मस्त मान्य, पण ते हॉबी करत असं ना तुमची जगता, जसं आता मुलींना पटवायसाठी काय पण करतात पोरं. नाही हो वहिनी, तो स्वतःहून मला म्हणला की मला लग्न करायचं आहे म्हणून. मला नाही वाटत बघ, मला तर वाटतं हे सगळं फजित असेल, ते लग्न बिग्न ही काही सगळ्या गोष्टी सगळं टाईमपास असणार आहे. कारण आजकालच्या पोरांचं काहीच खरं नाही, बोलते ते कण करते ते. मला पण असंच वाटलं होतं, पण त्याच्या दिवशी त्याला त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की नाही उपवर्ग खरं असं नाही. तुम्ही एकदा भेटून बोललं त्यांच्या त्याच्यासोबत तुम्हाला पण असंच वाटत. मला काही गरज नाही बोलायची, मला काय करायचं बोलून कोणासोबत त्याचा नाही विषय. पण मी तुम्हाला एक सांगतेय, मी मोठी आहे, मी तुमची वहिनी आहे, मला पण वाटते की आपल्या घराची इज्जत आपल्या घरातच राहावं, बाहेर जावं नाही. म्हणून मी एक तुम्हाला समजून सांगते की तुम्ही या गोष्टीच्या आधी लागू नका, त्या पोराचा विषय सोडून द्या. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही समजून घेता. तुम्हाला मग तुमच्या मनात काय नेमकं? त्याला त्याला घरी बोलून घेऊ लग्नासाठी विचारायला लावणार. मग तुम्हाला त्याच्यासोबतच लग्न करायचे? हा फिक्स, दुसऱ्या मुलासोबत करायचेच नाही. जर घरचे मी लावून दिलं तर रिक्वेस्ट करता येईल ना घरी सांगून आपण दादाला आणि आईला. कसं सांगणार मी? मी तुम्ही म्हणजे त्याला कितीतरी गोष्ट लपून ठेवते त्यांच्यापासून घरातल्या, माहिती आहे त्यांना जर कळलं तर किती अवघड व्हायचं. आणि असं सांगायचं की या बहिणीचं असं सांगायचं म्हणजे ते काय म्हणते मला, ते म्हणते डोक्यात लागली पक्की, आणि तुम्हाला तर वेगळंच होईल. बोलून तुम्ही विषय सोडून द्या त्या पोराचा, घेणं नाही देणं नाही. झालं त्या वयात झालं, प्रेम झालं, सगळं झालं, बाकीचा विषय घ्यायचा नाही. विषय सोडून द्या त्या मुलाचा. वहिनी तुम्ही त्याला सांगा मला, नाही नाही त्याला सांगा मला आमच्या माझ्या घरचे मान्य करायचं आहे, मला तिच्यासोबत लग्न करायचं नाही. पण तो स्वतःहून म्हणतोय ना मला लग्न करायचं आहे म्हणून. तुम्हाला याच्यात कुठं फसवाफसवी वाटते बरं? तुम्ही पण तो काय करतोय का, ते मुलगा काय करतोय का, शिक्षण घेतोय, तुमची उद्या तुमची जबाबदारी कशी पार पाडणार त्यो? लग्न झालं तुम्ही कसं संसार करणार दोघं जण? तुम्ही एका जर्गातले म्हणले तुमचं शिक्षण, ते अजून शिक्षणच चालू आहे, त्याला नाही नोकरी, त्याचं बाप दारू पिऊन हिडत आहे. हां आणि गावातली गावात म्हणलं काय चोर राहायची आपली? तुम्ही आधी बोलून तर बघा ना. तुम्ही म्हणजे नाहीच ऐकणार ती मला वाटतं. चालते तुमच्यासाठी मी यावर शेवटचा प्रयत्न करू शकते, तुम्ही त्या पोराला सांगा फोन करून. आम्ही आमच्या घरी येऊन माझ्या आईशी बोल म्हणून आता मी तर काय म्हणू शकत नाही. तुम्हाला म्हणता येईल का तुमच्या आईला? तुम्ही म्हणू शकता का?
तुम्हाला कशाला सांगितलं असतं तू मी म्हणले असतं मग त्या परत फोन करून सांगा त्याला म्हणा तुझ्या तुझ्या माझ्या खरंच प्रेम आहे ना आणि खरंच माझ्या संग लग्न करायचं तुला तुला ऐक माझ्या घरी ये म्हणा आणि माझ्या आईला बोल तोपर्यंत कोणी कोणाला काय म्हणणार नाही म्हणत एक तर हा तरी म्हणतो नाही नाही ते म्हणतो पुढचं मग बघतो मी काय व्हायचं कारण कधी ना कधी काहीतरी होणारच तमाशा हे मात्र फिक्स आहे बसाला राणी आपणच घरी जाऊ त्याला सांगा फोन करू नाही त्याला बोलून जस होईल तसे